जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आपला आजचा विषय आहे विहीर. मंडळी, आपल्या घराच्या अवतीभोवती विहीर कोठे असावी या संदर्भात वास्तुशास्त्रामधला जो दादा ग्रंथ आहे, ज्याला बायबल म्हणतात, त्या मयमतम ग्रंथाने आपल्याला सांगितलं आहे की आपल्या घराच्या अवतीभोवती विहीर जर कुठे असेल, जर चुकीच्या ठिकाणी असेल तर आपल्याला काय त्याचे तोटे होतात, आणि जर योग्य ठिकाणी असेल तर त्याचे काय फायदे होतात, ते आज आपण मयमतम या ग्रंथानुसार पाहणार आहोत की आपल्या घराच्या आजूबाजूला विहीर कोठे असावी. तर चला पाहूया. आता मंडळी, मयमतम या मान्यवर ग्रंथाप्रमाणे विहीर जर अग्नीय कोपरत असेल तर त्यामुळे क्लेश व आजारपण वाढते. पश्चिमेला असेल तर गुराढोरांमध्ये वाढ होते. वायव्येला असेल शत्रूकडून आपला नाश होण्याची शक्यता असते. आणि जर विहीर आपली जर उत्तरेला असेल, ती सुखदायी असते. आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये ती खूप आपल्याला सहाय्य करते. तसेच जर ईशान्येला जर विहीर असेल तर आपली सतत भरभराट होत असते. त्यामुळे आता तुम्हाला कळलं असेल की विहीर ही उत्तरेला असावी, ईशान्येला असावी, पण चुकून अग्नेयला नसावी, दक्षिणेला नसावी, त्यामुळे आपलं खूपच नुकसान होतं. मंडळी, छोटासा व्हिडिओ पण खूपच कामाचा आहे हा व्हिडिओ. जे काही गावाखेड्याला ज्यांची घरं आहेत, गावाखेड्याला ज्यांची शेतीवाडी आहेत, त्या लोकांसाठी खूपच उपयुक्त आहे. नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्त आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.